नमस्कार मित्रांनो, कॉटन सम्राट ह्या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया कापसापासून छोटासा मणी कसा करायचा. आणि हा मणी करत असताना सगळी माहिती मी हळूहळू देत राहीन. माझ्या हातांवर लक्ष ठेवा. छोटासा कापूस घ्या, अतिशय नाजूक, त्याला आपण पापुद्रा म्हणतो, असा छोटा कापूस घ्या. तो पिंजून घ्या. हे एक सोल्युशन आहे. अतिशय नाजूक पद्धतीने असा कापूस घ्यायचा आहे. खूप जाड घेऊ नका. हे सोल्युशन जे आहे यामध्ये थोडंसं गम आहे. एक थेंब गम आपल्या तळहात्यावर ठेवा आणि माझ्या बोटावर लक्ष ठेवा. काही सेकंदामध्ये एक सुंदर असा मोत्यासारखा मणी तयार होईल. हा बघा, एक मणी झाला. ह्याच पद्धतीने अनेक मणी करा, तुमचा एक सुंदर मोत्याचा हार तयार होईल. तो तुम्ही कुठल्याही मूर्तीवर अथवा प्रत्यक्ष तुम्ही दागिना म्हणून अंगावर घालू शकता. जेव्हा आपण संक्रांतीच्या काळामध्ये साखरेचे दागिने घालतो किंवा ही सर्व कला तुम्हाला रुखवतात, लग्नाच्या दिवसामध्ये आपण एक रुखवत बनवतो, आपल्याकडे परंपरा आहे, त्यासाठी तुम्ही ह्या मणीचा वापर करू शकता. अशा अनेक मण्यांचा तुम्ही एक आधी संग्रह जर करून ठेवला तर नक्कीच तुम्हाला ते मणी कुठेही कामाला येतील. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन जे आहे हे बघा, हे बघा किती छान बने दिसत आहेत. आणि ते बेलचं बटन दाबायला विसरू नका. एक छोटीशी माळ आपण तुम्ही माझ्या हातात बघता, हे बघा, हे छोटे मणी मी आधीच करून ठेवलेले आहेत. अनेक प्रकारचे करता येतील, छोटे मोठे. ही मोठी साईज बघा. हा मणी तर जणू काही साबुदाणा आहे की काय. साबुदाणा तळल्यानंतर दिसतो ना, तसा दिसतो आहे बघा. आता या सगळ्यांची माळ बघा. हे बघा किती सुंदर दिसते बघा. हीच तुम्ही रुद्राक्षांची माळ म्हणून पण वापरू शकता. हे बघा सुंदर माळ. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अजून एखादा छान विषय घेऊन. धन्यवाद.